नमस्कार, रोकटोक पर आपलं स्वागत। प्रेक्षकों, मी डॉक्टर उदय निरगुडकर। भारत माता की जय। एकेकाळी भारत माता की जय म्हणत शेकडो स्वातंत्र्य सैनिक फासावर लटकले, आयुष्यात देशासाठी लढले, त्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली। ज्या घोषणेनं देशप्रेमाचं स्फुल्लिंग पेटायचं, देशाभिमानानं छाती फुलून यायची, त्याच देशात आता भारत माता की जय म्हटलं की वाद सुरू होतात। ज्यांना भारत माता की जय म्हणायचं नाही त्यांना या देशात राहण्याचा अधिकार नाही, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। त्याच्यावरून पुन्हा गदारोळ सुरू झाला। याआधी हीच भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी घेतली होती। तेव्हा माझ्या मानेवर सुरी ठेवली तरी भारत माता की जय म्हणणार नाही, असा पवित्रा एमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी घेतला होता। एमआयएमचे भायखळ्याचे आमदार वारिस पठाण यांनी विधानसभेत तीच री ओढली। भारत माता की जय म्हणाला नकार देणाऱ्या वारिस पठाण यांना मग निलंबित करण्याचा ठराव एका दोघा नव्हे तर सर्व पक्षीय आमदारांनी विधानसभेत मांडला आणि तो संमतही झाला। त्याचवेळी काँग्रेसनंही भारत माता की जय बोलण्याचा बाजूनच कौल दिलेला होता। आता मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर मात्र काँग्रेसनं साफ पलटी मारलेली दिसते। आता प्रश्न असा आहे की काँग्रेसची नेमकी खरी भूमिका कोणती? एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांच्या निलंबनाच्या वेळी घेतलेली की आज विधानसभेत मुख्यमंत्र्यांच्या राजीनामा मागण्याची? या विषयावर आता दोन्ही बाजूनं क्रिया प्रतिक्रिया, घोषणा प्रतिघोषणा, उत्तर प्रत्युत्तर, हल्ले प्रतिहल्ले सुरू झालेत। प्रत्येकानं आपापली भूमिका ठरवून घेतलेली आहे। भारत माता की जय या घोषणेचा अर्थ या प्रत्येकासाठी वेगवेगळा आहे, मग तो नेमका कोणता आहे? आता या प्रकरणी काँग्रेसनं घुमजाव करायचं नेमकं कारण काय? हायकमांडला खुश करण्यासाठी काँग्रेसनं भूमिका बदलली की मुस्लिम मतांचं राजकारण करण्यासाठी? भाजप सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करता येत नाहीत म्हणून विनाकारण हा वाद उकरून काढला जातोय का? या वादात भाजप आणि काँग्रेसची विचारधारा एकच आहे असं एमआयएमला का वाटतं? आणि मुख्यमंत्री किंवा इतर कुणी आमची देशभक्तीची व्याख्या ठरवू शकत नाहीत, ही एमआयएमची भूमिका योग्य आहे का? भारत माता की जय म्हणण्याची सक्ती करणं योग्य आहे का? तशी भूमिका घेणारे भारतीय जनता पक्ष जम्मू काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती यांना देखील भारत माता की जय बोलायला भाग पाडणार आहेत का? जे भारत माता की जय म्हणणार नाहीत त्यांचा शिरच्छेद करण्याची भाषा बाबा रामदेव यांनी आहे। ही भाषा कायद्याच्या नेमक्या कोणत्या कलमाखाली बसते? मग त्यांच्यावरही कारवाई होणार का? मखदूम शहाच्या दर्ग्यात मुस्लिम बांधव तिरंगा फडकून भारत माता की जयच्या घोषणा देतात, मग इतर दर्ग्यांमध्ये तसं का बरं घडत नाही? आणि मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा वाद वाढवला जातोय का? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकटोक कार्यक्रमात भारत माता की जय। भारत माता की जय। सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट। या देशातल्या कोट्यावधी लोकांचे मत आहे की भारत माता की जय या देशात म्हणावंच लागेल, आणि जे लोक भारत मातेचा जय जयकार करत नाही त्यांना या देशात राहण्याचा अधिकार देखील नाही। मुख्यमंत्र्यांच्या नाशिक मधील याच वक्तव्याचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटले। मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला। एमआयएम आमदार वारिस पठाण यांच्या निलंबनाच्या वेळी काँग्रेसनंही भारत माता की जय म्हणावंच लागेल अशी भूमिका घेतली होती। आता मात्र काँग्रेसनं या मुद्द्यावर आश्चर्यकारक पलटी मारली आहे। आज राज्यामध्ये प्रश्न काय आहे की देशप्रेमाचे आणि देशद्रोहाचे धडे कोणाकडून घ्यायचा, तशी माझा प्रश्न तयार झालेला आहे। आज राज्यातल्या प्रचंड दुष्काळाच्या शेतकरी आत्महत्या प्रश्नावर फक्त लोकांचे लक्ष विचलित करण्याचं सरकारचं धोरण दिसतंय। हा गोंधळ सुरू असताना विरोधकांनी विधानसभेत तिरंगी ध्वज फडकवले। काही आमदारांनी तिरंगा उलटा फडकवल्यानं सत्ताधारी सदस्यांनी त्याला आक्षेप घेतला आणि कारवाईची मागणी केली। मात्र मुख्यमंत्र्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फोडून काढले। यांना राजकारण करायचं नसेल तर माझ्या खुलाशा नंतर बंद करावं, आणि यांना जर राजकारण करायचं असेल तर अध्यक्ष महोदय माझं मुख्यमंत्री पद राहिलं काय आणि गेलं काय, भारत माता की जय हे मी म्हणतच नाही। एवढंच नाही तर अल्पसंख्याकांना चुचकारण्यासाठी आपल्यावरती जाणीवपूर्वक असे आरोप केले जात असल्याचा पलटवारही त्यांनी केला। मी जर हे बोललो असेल की ज्यांचा या देशावर प्रेम नाही त्यांना या देशात राहायचा अधिकार नाही तर काय चुकलं? तर तुमचं म्हणणं हे का की ज्यांचा या देशावर प्रेम नाही त्यांनी या देशात राहायचं असं तुमचं म्हणणं आहे का अध्यक्ष महोदय? आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय अतिशय चुकीचं या ठिकाणी, कारण नसताना केवळ अध्यक्ष महोदय हायकमांडला खुश करण्याकरता या ठिकाणी अशा प्रकारचे मुद्दे आणले जात आहेत। मुख्यमंत्र्यांच्या या खुलाशानंतरही विरोधकांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली। आरोप प्रत्यारोपांच्या या गदारोळात राज्यापुढचे अनेक महत्वाचे प्रश्न मागे पडले। भारत माता की जय असं न म्हणणाऱ्या लोकांना या देशात राहण्याचा खरंच अधिकार आहे का?
आणि या आधी घेतलेली भूमिका काँग्रेसनं मताच्या राजकारणासाठी बदलली का, हे खरे सवाल आहेत. दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. भारत माता की जय या विषयावरचा खास रिपोर्ट आपण पाहिला, आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलंय आज स्टुडिओत आहेत माझ्याबरोबर मधु चव्हाण, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते मधु चव्हाण. मधुजी, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आपल्या बरोबर आहेत ॲडव्होकेट जनार्दन चांदोरकर. जनार्दन चांदोरकर हे काँग्रेसचे प्रवक्ते आणि ज्येष्ठ आमदार आहेत. जनार्दनजी, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे हे देखील या कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत, त्यांचंही स्वागत. भारत माता की जय याच्यावरून जो वाद महाराष्ट्रात पेटलेला आहे त्याचे दोन भाग आहेत. त्याच्या पहिल्या भागाची चर्चा आपण ब्रेक पूर्वी करणार आहोत आणि तो मुद्दा आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता टीव्हीच्या. आणि तो मुद्दा आहे एमआयएमला विरोधात सरकारला साथ देणाऱ्या विरोधकांनी आता घुमजाव का केलं. एमआयएम विरोधात सरकारला साथ देणाऱ्या विरोधकांनी आता घुमजाव का केलं. आपण थेट जाऊया जनार्दन चांदोरकर यांच्याकडे. जनार्दन चांदोरकर, भारत माता की जय या स्वरूपाची घोषणा ही काही तुम्ही आज ऐकली नसेल, परंतु ही घोषणा आत्ता आत्तापर्यंत हा वाद सुरू व्हायच्या आधीपर्यंत जेव्हा तुमच्या कानावर पडायची तेव्हा तुमच्या मनात कोणती भावना निर्माण व्हायची? नाही, भारत माता की जय म्हटल्यानंतर एक सेन्सेशनल आणि एक देशप्रेमाला प्रेरित होऊन दिलेली घोषणा ही लहानपणापासूनच आपल्या सगळ्यांच्या, तुमच्या माझ्या सगळ्या देशवासियांच्या मनामध्ये आहे आणि त्याच्याबद्दल शंका घ्यायचं काही कारण नाही. झालेले काय आहे उदयजी, की मोदींचं सरकार आल्यापासून देशामध्ये काही गोष्टींचं कंपल्सरी म्हणजे त्याचे सक्ती करण्यात येत आहे. उदाहरणार्थ ते बीफ बॅनचं आलं, त्याच्यापूर्वी ते घर वापसीचं आलं आणि त्याच्यानंतर आता हे भारत माता की जय चालत. आता भारत माता की जय याच्या विरुद्ध मला वाटतं की देशातील एकही माणूस असणार नाही. देशवासियांच्या रक्तामध्ये भारत माता की जय ही भिनलेली आहे. परंतु हे जे सॅपरंट पॉलिटिक्स आहे भारतीय जनता पार्टीवाल्यांचं, यांना स्वतःचा अजेंडा पुढे नेण्यासाठी चांदोरकर, मग भारतीय जनार्दन चांदोरकर, जनार्दन चांदोरकर म्हणजे भारत माता की जय. जनार्दन चांदोरकर, हिअर मी आउट, म्हणजे भारत माता की जय म्हटल्यानंतर देशप्रेमाचं स्फुल्लिंग मनात जागृत होतं याच्याबद्दल आपल्या मनामध्ये वाद नाहीये. आपल्या मनामध्ये जी शंका आणि ज्याच्यावरून आजचा सगळा प्रकार घडला तो म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक गोष्टीकडे तुम्ही एकाच नजरेनं बघताय, याचं कारण त्याचा पूर्व इतिहास आहे. मग त्याच्यात घर वापसी आलं, अनेक गोष्टी याचा उल्लेख आपण केलात, म्हणजे या सगळ्याकडे तुम्ही त्या घटनाक्रमांमधली पुढची घटना म्हणून बघताय का, या गोष्टी तशा घडतायत म्हणून त्याच्याकडे बघताय? नाही नाही, प्रश्न असा आहे की भारत माता की जय याचा जर आपण जर इतिहास बदलला तर काँग्रेसच्या दृष्टिकोनातून जवाहरलाल नेहरूंचं डिस्कवरी ऑफ इंडिया हे जगप्रसिद्ध, त्यावरती एक नाटक बनलेलं होतं आणि ते आपले श्याम बेंगली आणि ते नाटक बनवलेलं होतं, दिग्दर्शित केलं होतं. त्याच्यामध्ये भारत माता म्हणजे कोण, भारत माता म्हणजे भारताची जमीन, भारत माता म्हणजे कोण, भारतातले पर्वत, भारत माता म्हणजे कोण, भारतातल्या नद्या, आणि भारत माता म्हणजे कोण तर हजारो लाखो करोडो भारतवासीय म्हणजे भारत माता. ही जवाहरलाल नेहरूंची भारत मातेची कडे पाहण्याची ती दृष्टी आहे. आणि त्याच्यामध्ये मग जवाहरलाल नेहरूंनी अकबराच्या दरबारामध्ये चाललेल्या गोष्टी किंवा जवाहरलाल नेहरूंनी अजंठा वेरूळची लेणी किंवा जवाहरलाल नेहरूंनी हिंदू ट्रेडिशन मधल्या असंख्य गोष्टी, वाराणसी वगैरे वगैरेचा उल्लेख त्या पुस्तकात केलाय, ती भारत माता या देशातील लोकांना अभिप्रेत आहे. आणि त्या भारत मातेच्या संदर्भामध्ये जर कोणी हे करत असेल तर असं मला वाटत नाही. ज्या धर्तीमध्ये आपण पैदा होतो, ज्या धर्तीमध्ये आपण चव्हाण मोठे, त्यांनी ज्या डिस्कवरी ऑफ इंडियाचा उल्लेख केला निःसंशय भारतातलं एक अप्रतिम पुस्तक आहे, किंबहुना आपल्या संस्कृतीचं दर्शन घडवणारी जी काही थोडी पुस्तकं आपल्याला लिहिली गेली त्याच्यामध्ये माजी पंतप्रधानांचं हे पुस्तक अत्यंत वरच्या दर्जाचं आहे.
त्यांनी भारत मातेचं वर्णन जे केलेलं आहे त्याच्यामध्ये इथे नद्या आहेत, पर्वत आहेत, त्याच्यामध्ये ते अजंठा एलोरा आहेत, त्याच्यामध्ये इथलं लोकजीवन आहे, हिंदू परंपरा आहेत, वाराणसी आहे. तुमची भारत माता यापेक्षा वेगळी आहे का? तुमच्या भारत मातेत फक्त भगवा ध्वज आहे का? मला असं वाटतं की चांदूरकर संघाच्या स्वयंसेवकासारखेच बोलल्यात. आता आमची भारत माता याच्यापेक्षा वेगळी नाही आहे. माननीय चांदूरकर साहेब, आपल्याला आणखीन एक आठवण करून देऊ इच्छितो की पंडित जवाहरलाल नेहरूंचा मृत्यू झाल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही आम्ही सगळे एकाच वयाच्या तळाला आपण शाळेमध्ये होतो, आपल्याला समजत होतं. नेहरूजींनी आपल्या मृत्यूपत्रामध्ये लिहून ठेवलं होतं की माझ्या रक्षा देशातल्या सर्व नद्यांमध्ये त्या ठिकाणी तुम्ही अर्पित करा. एवढं त्यांचं त्याने तुम्ही वर्णन बरोबर केलं आहे. आमची भारत माता तीच आहे आणि तिला वंदन करायला ज्यांना लाज वाटते त्यांना या देशात राहण्याचा अधिकार नाहीच आहे. आम्ही हा मुद्दा वाढवला नाही चांदूरकरने. एक मिनिट फक्त उदयजी आपले घेतो की एकाच समारंभामध्ये सहज एक वाक्य पूजनीय सरसंघचालक बोलले की या देशातल्या तरुणांना देशभक्तीचा विषय होता, अनेक विषय होते, अन्यान्य विषय होते. ते म्हणाले की या देशातल्या तरुणांना भारत माता की जय हे आता शिकवावं लागेल. ते असं नाही म्हणाले, बोलावंच लागेल, कंपल्सरी करावं लागेल, मुस्लिमांना करावं लागेल. आणि त्याच्यावर ओएसीने प्रतिक्रिया दिली की मेरे गर्दन पे छुरी रखने के बाद मी आता छुरी ठेवायची पाळी आणू नका कोणावर तुम्ही, आणि कोणी आणणार पण नाही त्याची. आणि परवाचं त्यांचं वक्तव्य चांदूरकर जे होतं की या देशात कोणाला कंपल्सरी करू नये, आपण अशी परिस्थिती निर्माण करू सर्व जाती धर्मांमध्ये की जे भारत माता की जय बोलतील. आमची भारत माता काय वेगळी नाही. अहो तुम्हाला वेगळा विषय नाही आहे. मी त्या विषयावर नंतर येतो. चांदूरकर, मुद्दा आता असा आहे की ज्यावेळी वारिस पठाण, MIM चे आमदार वारिस पठाण यांनी भारत माता की जय म्हणाला नकार दिला, त्यावेळी काँग्रेस सकट, भाजप सकट, सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्यांनी सर्वपक्षीय ठराव करून त्यांच्या निलंबनाची मागणी केली. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. त्यावेळेला सगळे एकत्र का आलात? मला मला हाच तर प्रश्न आहे. त्यावेळी जनंदन चांदूरकर आपली भूमिका वेगळी होती आणि आज जेव्हा मुख्यमंत्री विधानसभेत याविषयी बोलत होते तेव्हा तुम्ही एक्झॅक्टली त्याच वाक्यांकरता मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागत होतात. काँग्रेसची ही भूमिका दुटप्पीपणाची का? MIM च्या विरोधात सरकारला साथ देणारे विरोधक आपा घुमजाव का करतायत? चांदूरकर, आणि नंतर हाच प्रश्न घेऊन मी जाईन शशिकांत शिंदे यांच्याकडे. प्रथम चांदूरकर. उदयजी, प्रश्न असा आहे की ज्या वेळेला वारिस पठाण यांनी विधानसभेमध्ये तशा पद्धतीच्या बिहेवियर्स केल्या त्यावेळेला ती इट वॉज द फर्स्ट इन्सिडेंट. लोकांना वाटलं, सगळ्या आमदारांना वाटलं, सगळ्या पक्षाच्या लोकांना वाटलं की बाबा हे वर्तन जे आहे ते चुकीचं आहे. परंतु जेव्हा ठराविक गोष्टीच्या दृष्टिकोनातून अमित शहानी हीच घोषणा केली आणि देवेंद्र फडणवीस यांनी तीच घोषणा केली तेव्हा आता देशातील सगळ्या पक्षाच्या लोकांना किंवा देशवासियांना अशी भावना तयार होत चाललेली आहे की हा यांचा सॅपरॉन अजेंडा किंवा पोलरायझेशन ऑफ वोट्स, हिंदू वोट्स, पोलरायझेशन ऑफ हिंदू वोट्स, म्हणजे देशामध्ये परत तोच की देश बनला जाईल हे हिंदुत्ववादी तत्वज्ञान. शशिकांत शिंदे यांच्याकडे जाण्यापूर्वी, शशिकांत शिंदे यांच्याकडे जाण्यापूर्वी तुमच्याच वक्तव्यातनं दोन गोष्टी समोर येत आहेत. एक म्हणजे तुमचा मूळ आक्षेप होता तो भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या वक्तव्याला, ज्याच्यामध्ये याच्या सक्तीची बाब. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.